लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील विल्लोळी परिसरात गेल्या 15 दिवसापासून दर्शन देणारा 4 वर्षीय बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। बुधवारी पिंजरा लावल्यानंतर 24 तासात बिबट्या पिंजऱ्यात कैद झालेला आहे। विल्लोळी गाव आणि मळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत आता समाधान व्यक्त केलंय। विल्लोळी गाव आणि मळे परिसरात 15 दिवसांपासून बिबट्याचा वावर होता। या भागातील नागरिकांनी शेतकरी सायंकाळी 7 नंतर घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन अधिकाऱ्यांकडे पिंजरा बसवण्याची मागणी केलेली होती। नागरिकांच्या मागणीनंतर आणि या परिसरात बिबट्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मळे परिसरात पिंजरा लावण्यात आलेला होता। गुरुवारी सकाळी चव्हाण हे पिंजऱ्याकडे गेलेले असताना त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचं दिसून आलं। त्यानंतर बिबट्याला आता वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आलेला असून बिबट्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात येणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।